नाही केलं घोड्याचा खून आणि तूही मला खून करताना नाही पाहिलंस. तू तर वकील आहेस ना म्हणून हे सगळं बोलतेस. मी जे केलंच नाहीये ते माझ्यावर थोपतेस तू. परसर नाही केलास तू मानसी सरनाईकचा खून, मग पळून का गेलास? कारण मी घाबरले होते. मानसी रक्ताच्या तारोळ्यात पडली होती, गोंधळ चालला होता आणि कोणीतरी माझ्या कानात येऊन म्हटलं की पळून जात नाही तर पोलीस पकडतील आणि तुला फासावर लटकवतील. कोण होत ते? यशवंत भालेकर ना? मला आठवत नाहीये. माझ्या कानात ते शब्द पडले आणि वाट फुटेल तिथे मी धावत सुटले. विश्वजीत भालेकर, तू मानसी सरनाईकचा खून केलास त्याची आय विटनेस मी आहे. मी पाहिलाय तो खून. हे सत्य नाहीये. मग मी जे पाहिलं ते काय होत? मला नाही माहित काय पाहिलंस. दिशाला कसं शोधून काढलंस? म्हणजे तुला माहितीये मी काय विचारते. दिशाला कस आणि कुठे शोधून काढलंस? तेव्हा आमच्या आईला मी म्हटलं, आई आमच्या साहेबांसाठी की नाही तुझ्या हातच्या अशा भारी भारी तीन चार भाज्या बनव, म्हणजे साहेबांनी विचारतो त्याने आवडते का बघतो आणि त्याच करून आणतो. तशी बेस्ट आयडिया एकदम. देवा तुम्हाला चालेल ना? मग काय करा देवा, तुम्ही एक काम करा, भाज्या ट्राय करा. काय यातली कुठली आवडते ती सांगा. तो एक काम करूया काय, आपण की नाही वार ठरूया, त्या वारला तीच भाजी, म्हणजे कसं मला सोपं जाईल. ही एकदम छक्का साईड आहे. एकदम छक्का. एकदम आज मेजवानी सभेत दिसतोय काय. मस्त सुगंध दरवळला आहे सगळीकडे. मस्त जरेप होते मस्त साहेब. ते हा आपल्या घरात आज नॉनव्हेज आहे ना, मग साहेबांनी व्हेज घेऊन आलो. मला पण भूक लागली आता. आज मला नॉनव्हेज खायचा मूड नाही आहे, व्हेज खातो मी आता. आज मी हे खाणार, यांचं स्पेशल जेवण. अरे खूप भयानक डेंजर गेम सुरू केलाय तुम्ही. याचा अंत काय होईल मला माहिती नाही, पण काळजी घ्या. पण काय, एकदा का अविनाश भार्गवच्या डोक्यात ठिणगी पडली की तो सगळं जंगल जाळून टाकतो. So, take care. हा अविनाश भार्गव मला खूप मिस्टीरियस माणूस वाटतो. मला आता यांच्यावर संशय यायला लागला. तुम्हाला ज्या दिवशी मला कळेल ना की मीरा श्रीकांत कोण आणि काय आहे त्या दिवशी मी तुमच्या बाजूने असेल. पण आज नाही. हार्ड लक. हरकत नाही, गरज पडली तर सांगा. ऑल द बेस्ट. थँक्स.
या डेंजर गेम मध्ये आता एका डेंजर माणसाची एंट्री व्हायची वेळ आली आहे. नाव सुद्धा घ्यायची मला इच्छा नाही. दिशा, त्या दिशाच्या आईनं बनवलंय काय? नाही साहेब, ते माझ्या आईनं बनवले. म्हणजे आहे ना, बरोबर, खूपच अतिउत्तम. तुझ्या आईने निरोप द्या. साहेबांना जेवण खूप आवडलं असं निरोप दे. फोन काढ, ठीक आहे. ठीक आहे, मरे जाय इतर वळ ना. म्हाताऱ्याला कळू दे की कुठल्या राक्षसाला जन्म घातलाय ना. हे म्हाताऱ्या ऐक रे. बोला नरे साहेब, बोला. हे बघा साहेब, त्या अविनाश भार्गवच्या दोऱ्या आवळायला हवे. हा काही थांबायचं नाव घेत नाहीये. मी सांगतोय साहेब, उद्या अब्दे केस आणि ह्या केस मध्ये पुरावे गोळा करत करत तो तुमच्यापर्यंत येणार. त्या आधी त्याला नरम करायला हवा असतो. करूया का नरम त्याला? आपलं ठरलंच आहे, त्याच्या विरोधात कंप्लेंट करायची. हे काय हात धुतो आणि पोलीस स्टेशनला आलोच नाही. तुम्ही फक्त हे बघा, ही केस कशी क्लोज करायची. दॅट्स इट. एखादा काय म्हणतात त्याला, सुपारी भात दर पकडा, आत टाका, त्याला पैसे द्या, केस क्लोज करून टाका. इतकं सोपं आहे. ठीक आहे साहेब, मी आता क्राईम सीनवरच आहे. एक तासाभरात येतो पोलीस स्टेशन. तो काय हात घेऊन आलोच नाही लगे. जेवा. अजून कशा नाही आलं? मग काय नाव त्याच? माझं नाव सखाराम. हाक मारा. मारू? नाही नाही, हाक नको मारूस. तो पण बघ, आतमध्ये गेला तो अजून बाहेरच आला नाही. तू चॉकलेट खा ना. चॉकलेट खा, काहीतरी टाइमपास कर. तोपर्यंत मी त्या दादांना आवाज देते. दादा, माझं नाव सखाराम. मला त्याच नावाने हाक मारा. मॉम ना यायला किती वेळ लागणार आहे अजून? बाई साहेबांनी बसायला सांगितलंय. बसा. असा काय हा? दोन तास झाले. जायचं का घरी आपण? नाही, बाई साहेबांनी बसायला सांगितलंय. बसा. दिशा दीदी, मला कंटाळा आलाय ग. येतील त्या. तू चॉकलेट खा ना तोपर्यंत. आता तू चॉकलेट खाऊन पण कंटाळलाय. तू खा ना. चल काहीतरी. नाहीतर एक काम कर, जीजींना कॉल कर ना. नाही तर मीच करते. देवा, देवा, एक खाऊ नका गोष्ट. तुम्ही आत्ता सांगा मला, आत्ता ठोकतो त्याला. माझ्या पोराच्या खोपडीत गोळी मारणार. देवा, तुमचा असा अपमान मला सहन होत नाही. सहनशील असलं पाहिजे माणसानं. सहनशीलता खूप मोठी गोष्ट आहे पोत्या. आपल्या देशाचं उदाहरण घे. एवढं सहन केलं, एवढं सहन केलंय की आता दुसऱ्या देशाला सुद्धा त्याचा त्रास व्हायला लागलाय. सहनशीलतेमध्ये खूप खूप ताकद असते पोत्या. इतकी असते की जगातल्या महासत्ता असलेल्या देशाला सुद्धा आपल्या पायाशी यावं लागेल. त्याची काही गरज नाहीये आबा. एक
ग सह्या करा हा वनवास संपून टाका. लहानपणीची गोष्ट आठवते का? तुला नसेल आठवत पण मला आठवते. असं स्टार्ट घ्यायचंस अधाशासारखं त्याच्यामध्ये सगळं अन्न वाढून घ्यायचंस आणि बका बका खायला लागायचंस. कसं आहे तुझ्या पोटाला ते झेपायचं नाही एवढंच तू पोट ना. त्यामुळे माझं पोट भरलं असं म्हणून असंच ते अन्न टाकून उठायचंस. मी अजून तसाच आहे. मी अजून विसरलेलो नाही आहे. आजही मी तेच करणार आहे. तुला उष्ट अन्न खाणार आहे. अजूनही मागे फिरले सावर स्वतःला. नाहीतर एके दिवशी या ताटासारखं पैसे पण दुसऱ्याच्या झोळीत टाकावे लागतील. तुझी ही जी फिक्टिशियस स्टोरी आहे ना छान आहे. एखादी सी ग्रेड फिल्म बनू शकेल. आणि म्हणूनच माझा विश्वास नाहीये की तुला दिशा कचऱ्याच्या डब्यात सापडली. मी खून केला नाहीये यावर तरी कुठे विश्वास आहे? बोल बॉम्ब कुठे आहेस? तुला का प्रश्न पडला? नाही दिशा आली आहे हॉलमध्ये वाट बघत बसली आहे. सखारामने निरोप नाही दिला? थोडा वेळ वाट नाही बघत तिला? काय घाईये? मी एका महत्वाच्या कामात बिझी आहे. तिला सांग माझ्याकरता थांबून राहा. पेशन्स ठेव आणि तूही मला पुन्हा फोन करू नकोस. कोणाला किती वेळ द्यायचं माहिती आहे मला. तर कुठे होतो आपण? हा तुझं म्हणणं आहे की तू खून केला नाहीस पण तुझ्याकडे पुरावा नाही आणि पोलीस अजूनही आरोपीच्या म्हणजे तुझ्या शोधात आहेत. पोलिसांना खात्री आहे की तू खून केलायस. मला एक गोष्ट सांगशील? मानसी सरनाईक केसची फाईल बंद झाली होती ना, ती का ओपन झाली परत आणि कोणी केली? कुठलीच केस बंद होत नाही विश्वजीत. फरारी आरोपी सापडल्यानंतर ती पुन्हा ओपन होते. मग त्याला 20 वर्षांचा काळ जाओ की आणखीन जास्त. माझं काय करायचं ठरवलंयस? तुझं नशीब तू घडवलंयस. आताही तुलाच घडवायचंय ते. मग जे बोलायचं ते स्पष्ट बोल. असं कोड्यात बोलू नकोस. मला मनाची तयारी करावी लागेल. यशवंत भालेकरांची शिष्य आहे मी. त्यांच्या तालमीत तयार झाली आहे. व्यापार कसा करायचा हे मला चांगलं माहिती आहे आणि म्हणूनच काही घेतल्याशिवाय मी काही देत नाही. वाटलंच होत मला, की तू सौदा करणार पण कसला ते लक्षात नाही येते. काय हवंय तुला? ब्रेकअप. म्हणजे दिशा आणि शंतनूचा ब्रेकअप हवाय मला. मला त्यांचं लग्न मान्य नाही विश्वजीत. दिशाला शंतनू पासून कसं दूर ठेवायचं हे तू ठरव. कारण ज्या दिवशी मला कळेल की ते दोघं लग्न करतायत त्या दिवशी मी डायरेक्ट कोर्टात जाऊन सांगेन, पोलीस स्टेशनला जाऊन सांगेन विश्वजीत भालेकर कुठे लपून बसलाय. मग एसीपी काय? कमिशनरचा बापही तुझा अरेस्ट थांबू शकणार नाही.
विश्वजीत प्लीज प्लीज असं करू नकोस प्लीज. माझी पोरगी दिशा चांगली आहे, खरंच चांगली आहे. आता कुठे तिच्या आयुष्यात चार आनंदाचे क्षण येत आहेत ते नको हिरावून घेऊस प्लीज. प्लीज मी पाया पडते. मी दिशाला का नाही म्हणते ह्याच कारण तुला चांगलंच माहितीये विश्वजीत. मला हे लग्न मान्य नाही. दिशाला शांतनू पासून दूर ठेव, नाहीतर तुमच्या दोघींचं जीणं मी खराब करून टाकेन. अँड दॅट्स माय फायनल डिसिजन. आपल्या जे काय झालं ते तू कोणाला सांगणार नाहीस याची खात्री आहे मला. अगदी दिशाला सुद्धा नाही. साहेब इथं काय करताय? ए अरे तुला चहा सांगितला ना चौकीत. काय मलेकर साहेब, तुम्ही म्हणे माझ्यावर लाच घेणे, हॅरेसमेंट करणे, ब्लॅकमेल करणे अशा काही केस टाकणार आहेत? मग बातमी एकदम करेक्टच आहे. त्या पुरावा काय? पुरावा मला आलेले ब्लँक कॉल्स, बाईच्या आवाजात आलेले धमक्यांचे, पैशाची मागणी करणारे फोन कॉल्स, वेगवेगळे चोरीचे सिम कार्ड वापरून करण्यात आलेले कॉल्स आणि त्यांची लोकेशन. अरे वा, मोठं प्लॅनिंग केलं आहे तुम्ही. पण हे सगळं मीच करतो, याला पुरावा काय, साबित कसं करणार? हो भार्गव साहेब, आमदार केलो उभा आहे मी, माझे पण काही लागे बांधे आहेत, त्यामुळे मला असं काही साबित करण्याची काही गरज नाही. सत्यजित भालेकर जे बोलतो तोच पुरावा ठरतो. हो साहेब, तुम्ही इथे काय करताय? मी आतमध्ये तुमची वाट बघत होतो. चला कंप्लेंट द्यायची ना, महत्वाचं आहे. चला. चोराला कसा पकडायचा, चोराला कायद्याच्या तावडीतून कसा सोडवायचा हे शिकलाय ना तुम्ही. स्वतःला या केस मधून सोडवण्यासाठी त्याचा वापर करा. हा जो लढतो त्याला मी फोडतो, हे माझं तत्व आहे. क्या हुआ, क्या बोली वो ममता? अरे वो कलमुई जिस तरह से गई ना, सामने खड़ी थी फिर भी अनजान बन के गई, तो मुझे लगा कुछ तो कांड करके गई है. क्या बोली वो? अरे धमका के गई क्या ममता? उसने पहचाना क्या तुझे? अरे मेरी तरफ देख तो, कुछ बोलना ममता. ममता Thank you.
show.